माझी परिस्थिती थोडी खुशी थोडी गम अशी झालेली आहे. याचा अर्थ पुढच्या निवडणुकीमध्ये आम्हाला उमेदवारीच्या बाबतीमध्ये काही झालं तरी आमच्यातनं बंडखोरी होऊन देता कामा नये. आज राज्यामध्ये ज्या पोटनिवडणुका झाल्या त्याचा मतमोजणी होती आणि साधारण निकाल आपल्यापुढे येईपर्यंत आपण काही त्याच्याबद्दल वक्तव्य करणं मला उचित वाटलं नाही म्हणून मी सकाळपासून या विषयावर काही बोलत नव्हतो. पण माझी परिस्थिती थोडी खुशी थोडी गम अशी झालेली आहे. आणि आता कसबा विधानसभा मतदारसंघात पण आपल्याला पाहायला मिळालं ते चिंचवडला पुनरावृत्ती झाली असती जर आमच्यामध्ये सत्ताधारी पक्षांनी सर्व म्हणजे सर्व यंत्रणांचा वेगवेगळ्या प्रकारचा सगळा वापर करून बरंचसं मंत्रिमंडळ त्यांनी तिथं ठेवलेलं होतं तरी देखील म्हणावा असा परिणाम कसब्यात तर झालाच नाही. तिथं यश रवींद्रला मिळालं त्याबद्दल मी कसबा विधानसभा मतदारसंघातल्या तमाम मतदारांचं कार्यकर्त्यांचं महाविकास आघाडीच्या सहकार्याचं आणि विशेषतः रवींद्रचं पण कौतुक करतो अभिनंदन करतो. त्याचबरोबर चिंचवडचं मतमोजणी अजून काही काळ चालेल कारण तिथं 2.5 लाखापेक्षा जास्त मतदानाची मोजणी करायची आहे. पण तुम्ही राहुल आणि नाना काटेची मतं बघितली तर ती भाजपाच्या उमेदवाराच्या पेक्षा कितीतरी जास्त आहेत हे आपल्याला पाहायला मिळालं असेल. आणि अशा प्रकारे तिथंही टफ फाईट देण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीच्याकडनं झाला. एक मेसेज साधारण महाराष्ट्रामध्ये असा गेलाय की तिन्ही पक्ष एकजुटीनं एकत्र आले आणि नीटपणे जागांचं वाटप केलं. नुसतं जागांचं वाटप नाही, थोडंसं उमेदवाराच्या बाबतीमध्ये देखील इलेक्टिव्ह मेरिट असणारे उमेदवार तर सगळ्याच पक्षांकडे अनेक असतात, परंतु जनतेच्या मनामध्ये कोण उमेदवार आहे ते जर आम्ही महाविकास आघाडीनं लक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. हेच या दोन पोटनिवडणुकीच्या निमित्तानं आणि पडलेल्या मतदानाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये येईल. आणि जनता ज्यावेळेस ठरवते त्यावेळेस सहानुभूतीचा पण जनता विचार करत नाही हे मागं पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पण आपण पाहिलं आणि आता कसबा विधानसभा मतदारसंघात पण आपल्याला पाहायला मिळालं ते चिंचवडला पुनरावृत्ती झाली असती जर आमच्यामध्ये दोघांनी माझ्याकडे उमेदवारी मागितलेली होती. पण त्यात एकच उमेदवार उभा करण्याच्या करता मी आणि माझे सगळे सहकारी यशस्वी झालो असतो तर दोन्ही जागा ह्या भाजपच्या खेचून घेण्याच्या करता आम्ही यशस्वी झालो असतो. परंतु 50% आम्हाला यश मिळालं, 50% आम्हाला अपयश मिळालं. काही नाही, मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना जाऊन सांगितलं रवींद्र धंगेकर उमेदवार आहे, आम्ही त्यांचं काम करणार, तुम्हाला पक्षातनं काढायचं असेल तर आम्हाला काढा, परंतु ह्यावेळेस आम्ही कुणाचंही ऐकणार नाही. अशा प्रकारे त्यांच्या वरिष्ठांच्या समोर जाऊन कार्यकर्त्यांनी सांगितलं. कारण नंतर ते कार्यकर्ते मला पुण्यामध्ये भेटले, ते म्हणले दादा आम्हाला काम करायचं, रवीला निवडून आणायचंय आणि आम्ही हे करणार. त्यामुळं कुठल्याही प्रकारची आघाडीन कुणी पण पाठिंबा दिला तर जनतेच्या मनामध्ये एकदा एखादा निश्चय त्यांनी केला की ह्या कुठल्याही गोष्टीला अर्थ राहत नाही. आणि नुसतं ते नाही, जनतेच्या मनामध्ये आता ज्या प्रकारे हे सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे ते जनतेला आवडलेलं नाही. तुम्ही परवा एक वयस्कर आमचे शेतकरी 80 वर्षाचे आमच्या मराठवाड्यामध्ये असताना आमचे सहकारी बच्चूकडून दा काय बोलले हे पण आपण पाहिलं. असं अनेक ठिकाणी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं आणि निश्चितपणे ह्याचा आत्ताचे सत्ताधारी पक्ष विचार करतील आणि त्यांना विचार केल्याशिवाय गत्यंतर असतं. दादा, प्रकाश आंबेडकरांनी पिंपरी चिंचवडमध्ये राहुल कलाटेंना मतदान त्यांना पाठिंबा जाहीर केलेला होता, याचाच फटका राष्ट्रवादीला बसलाय का? याचा भाजपला छुपी छुपी
याचा फटका बसलेला नाही, कारण तिथले स्थानिक वंचित आघाडीचे अध्यक्ष आणि तिथली सगळी टीम यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, त्यांना तशा प्रकारचा पाठिंबा दिलेला आवडला नाही। पण मी आपल्याला सांगेन, प्रत्येक जण काही ना काही मत खेचू शकतो, काही प्रमाणामध्ये त्यांनी तशा प्रकारे राहुलला मत मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यामुळे आमचा पराभव झाला असं समजण्याचं कारण नाही। आमच्यामध्ये दोघं लोक जे आम्हाला उमेदवारी मागत होते ते उभे राहिले आणि तिथं मताची विभागणी झाली, त्यामुळं भाजपच्या उमेदवाराला फायदा झाला आणि ते काही वेळाने निवडून आलेत असं घोषित झालेली बातमी आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळेल। पण दोघांची मतं एकत्र केली राहुल आणि नानाची, तर मात्र ती भाजपच्या उमेदवाराच्या पेक्षा अधिक आहे, हेही त्रिवार सत्य आहे। याचा अर्थ पुढच्या निवडणुकीमध्ये आम्हाला उमेदवारीच्या बाबतीमध्ये काही झालं तरी आमच्यातनं बंडखोरी होऊन देता कामा नये, आमच्यामधनं कुणी अपक्ष उमेदवार राहता कामा नये, ह्याबद्दलची अधिक काळजी ही घ्यावी लागते।